नंबर वन टीवी न्यूज सत्यवार्ता। मैं हूं नीलम तिवारी। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के कुछ खास खबरों। रहनार स्थित बीड़ी कामगार कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी द्वारा सार्वजनिक गणेश उत्सव 2018 में मुख्य अतिथि माजी सरपंच मनीषा दीपक भोईर और समाज सेवक दीपक भोईर के हाथों आरती की गई। साथ ही मंडल के सभी पदाधिकारियों के साथ गणेश भक्त महिला पुरुष भारी संख्या में आरती में शामिल होकर बप्पा की आरती पूजा किए और आशीर्वाद लिए। चंदा नाची ओटी कुमकुम के चोरा हीरे जैसा मोटा शोभा तो भरा रुम झुम तेनो पूरे चरनी घागरिया जय जय व जय जय व जय मंगल मूर्ति वसी मंगल मूर्ति दर्शन मात्रे मां श्रावण मात्रे मां कामना पूर्ति जय जय व जय जय लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सर सोंड वक्र तुंड त्रिनयना दासरमासा वट पाए सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षा सुरवर वंदना जय जय व जय जय व जय मंगल मूर्ति वसी मंगल मूर्ति दर्शन मात्रे मान श्रावण मात्रे मा कामना पूर्ति जय जय व जय जय लवकोटी विक्राय ब्रह्मांडी माला विषय कंटी काला तैनो त्रिज्वाला लावण्य सुंदर मस्तकी भाला तेतुनिया जन्म वाये जुजुरा जय जय व जय जय व जय शिव शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू ब्रावती ओ वाळू तुझा पूर गौरा जय 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 करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी हारी पडलो आता संकट निवारी जय जय व जय जय महिषा सुरवत्नी व दैत्या सुरवत्नी सुरवर ईश्वर वदने तार संजीवनी जय 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 त्रिभुवनी भुवनी पाता तुझैसे नाही सारी समलो परंतु न बोले काही साई वाली करता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागे पाऊस लवलाई जय 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 महिषा सुरवत्नी व दैत्या सुरवत्नी सुरवर ईश्वर वदने तार संजीवनी जय 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 प्रसन्न वदने प्रसन्न होती निदाशा क्लेशा पासून थोडी थोडी बोपाशा आंबे तुझ वाचून कोण पुरिलाशा नरा तल्लीन झाला पर पंकलेशा जय जय व जय जय महिषा सुरवत्नी व दैत्या सुरवत्नी सुरवर ईश्वर वदने तार संजीवनी जय 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 युगे अठ्ठावीस विटवारी उभा स्वामानी रुक्माई दिसली वेशोभा कुलवीचा भेटी परब्रह्म लेगा चरणी वाये भीमा उद्धारी जगा जय जय व जय जय व जय पांडुरंगा ओ हरी पांडुरंगा रुक्माई वल्लव राईचा वल्ल पावे जुलगा जय 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 तुळशी माळा गळा करते उनी कंठी कासे पीतांबर कस्तुर लल्लाटी देवा सुरवरा निते ती भेटी गरुड हनुमंत पुळोबे राती जय जय व जय जय व जय पांडुरंगा ओ हरी पांडुरंगा रुक्माई वल्लव राईचा वल्ल पावे जुलगा जय 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 धन्य वेणुनाथ अनुक्षत्र पाळा सुवर्णाची कमळे वनमळ गाळा राई रुक्मा बाई राणी या सखा ओ आई तो राजा विठोबा सावळा जय जय व जय जय व जय पांडुरंगा व हरी पांडुरंगा रुक्माई वल्लव राईचा वल्लव पावे जुलगा मनीषाताई भोईर तसेच सामाजिक कार्यकर्ते दीपक दादा भोईर पत्रकार नीलम तिवारी त्याच्यामध्ये उपस्थित झाले। त्यांच्या मंडळातर्फे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत असं ना असं ना असं असं दोघांना दोघांना एक पदर कर ना गणपती बाप्पा मंगल मूर्ती। त्याचप्रमाणे आपण दरवर्षीप्रमाणे जो कार्यक्रम आपण सादर करीत असतो या कार्यक्रमाबद्दल आपल्याला मनीषाताईंना आपल्या विणी कामगारची चांगली जाणकारी आहे। त्या जाणकारीबद्दल त्यांनी दोन शब्द बोलावा म्हणून त्यांना विनंती करतो। नमस्कार। विणी कामगार सोसायटी आयोजित उत्सव इथे साजरा होत आहे। सर्वप्रथम माझ्याकडून तुम्हाला गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज मंडळाचं 12 वर्ष इथे
साजरं होत आहे आणि मूर्ती मला वाटते 14 फूट आज इतकी मोठी मूर्ती मला वाटते पंचकृषीत इथल्या एवढ्या गावात कुठेच नसेल आणि ही मूर्ती घेऊन येणं आणि त्याचं संगोपन करून विसर्जन करणं हीच मोठी गोष्ट आहे. म्हणून मंडळाच्या सदस्यांचं खरंच कौतुक करावं असं वाटतं की गणेशाच्या प्रती जी श्रद्धा आहे ती अशीच राहू दे. लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव चालू केला त्याच्यामागे एक कारण होतं की विखुरलेला समाज एकवटावा आणि सगळ्यांनी गुण्यागोविंदाने राहावा विचारांची देवाणघेवाण व्हावी यासाठी गणेश उत्सव साजरा केला आणि ती प्रथा आतापर्यंत चालू आहे आणि मला वाटते खऱ्या अर्थानं ती विडी कामगार सोसायटीमध्ये होते. कारण इथं सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. इथे गणेश उत्सव असू दे नवरात्र असू दे इतक्या जल्लोषात साजरी होते. म्हणून खरंच मला कौतुक करावंसं वाटतं आणि सदस्यांना एक सांगावंसं वाटतं की मूर्ती जी कोणी पसंत केली ना खरंच मला कौतुक करावंसं वाटतं. तर त्या मूर्तीमध्ये सरस्वती आणि लक्ष्मी दोघांचं वास आहे. जसं सरस्वतीचं वाहन मयूर आहे आणि लक्ष्मीचं वाहन हे हत्ती आहे. म्हणजे विद्येच्या बरोबर लक्ष्मी गणपती आपल्या विडी कामगार सोसायटीमध्ये घेऊन आलेली आहे. म्हणून खरंच गणेशाला सांगते की विडी कामगार सोसायटीच्या सर्व लोकांना बुद्धी आणि संपत्तीही लागू दे आणि त्याचबरोबर आयुष्य आणि आरोग्य देखील लागू दे. मला एक सांगावंसं इथे वाटतं की आपले मधू अण्णांनी सांगितलं की आमच्या लाडक्या सदस्या मला गणपतीला बोलताना सदस्य म्हणत नाही तर मुलगी म्हणून बोलवा हे तुम्हाला नेहमी सांगण्यात आले. कारण खरंच जसं गौरी गणपतीचा सण येतो तसं मुलींना माहेरी जायची ओढ असते तशी मला देखील विडी कामगारमध्ये येण्याची ओढ असते आणि आपल्या लोकांना भेटण्याची ओढ असते. इथं येऊन खरंच मला खूप 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 आनंद झालेला आहे आणि तुम्हाला माझ्याकडून गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. गणपती बाप्पा माझ्याकडनं सगळ्या विडी कामगारांना हार्दिक शुभेच्छा. आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी वक्त इसी चैनल पर. तब तक के लिए दीजिए इजाजत. धन्यवाद.